नवीन पनवेल येथील डिमांड मध्ये मंगळवारी अग्निशमन दलाच्या वतीने मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी ठरलेल्या वेळेमध्ये डिमांड मधील कर्मचाऱ्यांनी 500 वर ग्राहकांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच आग लागल्यावर अत्यावश्यक सेवा तात्काळ सुरू केली. या संदर्भात नवीन पनवेल सिडको अग्निशमन सेवा दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय राणे यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली. आपत्कालीन स्थितीत संबंधित यंत्रणा कशा प्रकारे काम करतात, तसेच नागरिक कसा प्रतिसाद देतात, यासाठी सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात येते. त्याचा प्रत्यय नवीन पनवेल मधील डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना आणि शेकडो ग्राहकांना आला. नियोजित वेळेप्रमाणे मॉक ड्रिल झाले, त्यास सर्व यंत्रणांनी अपेक्षित प्रतिसाद दिला. अग्निशमन सेवा सप्ताह 14 ते 20 एप्रिल संपूर्ण देशामध्ये आज पाळला जातो. लोकांमध्ये जो 14 एप्रिल 1966 साली तो मोठा SS4 स्टिकरमध्ये आग लागून मोठ्या प्रकारात जीवितहानीने वित्तहानी आली, या अनुषंगाने लोकांना बाबा अग्नि आगीबद्दल एक अवेअरनेस आला पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, या अनुषंगाने या आठवड्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. सिडको अग्निशमन सेवेतर्फे यावर्षी देखील अशा प्रकारचे विविध उपक्रम योजलेले आहेत. याच्यामध्ये काल आपल्याकडून एक एमजीएम कामोठे MGM कळंबोली येथे एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होतं. आज इथे डीमार्ट येथे एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं. त्याचा पर्पज असा, याचा हेतू असा की लोकांनी मॉकड्रिल म्हटलं की लोकांमध्ये त्या वास्तूबद्दल एक अवेअरनेस आलं पाहिजे की एखादी आग लागली तर आपण लवकरात लवकर तिथून कसं निघून जाऊ शकतो, म्हणजे कुठल्या प्रकारे स्टॅम्पेड झालं नाही पाहिजे, कुठली चेंगराचेंगरी न होता आपण पटकन कसं निघून शकतो आणि एक सेफ प्लेसला कसं आपण पोहोचू शकतो, आणि ह्या ठिकाणी किती प्रकारचे फायरबद्दल अवेअरनेस आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा एक एक्झरसाईज करण्यात आलेला होता.